पैसा आज क्रिकेटमध्ये सर्वात जास्त काय झालं असेल तर तो म्हणजे पैसा रोज नवनव्या लीग सुरू होत आहेत यंगस्टर्सची लीग असते प्रोफेशनल क्रिकेटर्सच्या लीग असतात इतकंच काय रिटायर क्रिकेटर्सची लीग असते पैसा लाखो करोडत वाहतो इतका पैसा असतानाही ज्या त्या देशातील क्रिकेट बोर्ड आपल्या क्रिकेटर्सची वार्षिक करार करत असते यातूनही क्रिकेटपटू मोठी कमाई करतात आज आपण या व्हिडिओतून भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेटर्सना किती पगार मिळतो आणि कोण कोणाचं ठरतो याचा आढावा घेणार आहोत त्याआधी तुमचा आवडता इंडियन आणि पाकिस्तानी प्लेअर कोणता आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा तर सुरुवात करू या कराराच्या पद्धतीनुसार प्रत्येक क्रिकेट बोर्डाची आपापल्या खेळाडूंशी करार करण्याची वेगवेगळी वे पद्धत असते भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बी सी सी आय चार ग्रुपमध्ये खेळाडूंशी कॉन्ट्रॅक्ट करते ए प्लस ए बी आणि सी असे चार ग्रुप दुसरीकडे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड ए बी सी अशा तीन ग्रुप सोबतच प्लेयर्सशी ही कॉन्ट्रॅक्ट करते प्रत्येक बोर्ड या कॅटेगरीमध्ये एका वर्षासाठी खेळाडू करारबद्ध करून घेतो या करारांची एक वार्षिक रक्कम ठरलेली असते क्रिकेटर्स त्या वर्षभरात क्रिकेट खेळू अथवा न खेळू ती रक्कम त्याला मिळणारच असते टीम इंडियाचा विचार केला तर ए प्लस कॅटेगरीच्या क्रिकेटर्सना मिळतात सात कोटी रुपये सध्या टीम इंडियाचे फक्त तीन खेळाडू या कॅटेगरीत येतात ते म्हणजे कॅप्टन रोहित शर्मा विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह बी सी सी आयने ने एक कॅटेगरीत पाच खेळाडूंना ठेवले ज्यांना वर्षाकाठी दिले जातात पाच कोटी बी कॅटेगरीतील सात क्रिकेटर्स ही दरवर्षी तीन कोटी कमावतात तर अखेरच्या सी कॅटेगरीतील बारा क्रिकेटर्सनाही प्रत्येकी एका कोटीचा लाभ मिळतो थोडक्यात बी सी सी आय दोन हजार बावीस तेवीस या वर्षासाठी या एकोणतीस क्रिकेटर्सना तब्बल एकोणऐंशी कोटी रुपये वाटणार आहे चला आता पाकिस्तानी क्रिकेटर्सच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट कडे जाऊ जुलै दोन हजार एकवीस मध्ये पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आपली नवी कॉन्ट्रॅक्ट जाहीर केली होती त्यांनी खेळाडूंना घसघशीत वाढ दिली असं सा सांगितलं होतं आता या कॉन्ट्रॅक्ट नजर टाकू पाकिस्तान क्रिकेटच्या ए कॅटेगरीत कॅप्टन बाबर आझमसह मोहम्मद रिजवान हसन अली आणि शाहीन अफ्रिदे हे चौघे आहेत या चौघांना एका वर्षाचे मिळतात जवळपास एक कोटी वीस लाख रुपये बी कॅटेगरीतील सहा क्रिकेटर्सना पासष्ट लाख तर सी कॅटेगरीतील सात क्रिकेटर्सना मिळतात अवघे पन्नास लाख तीन एमर्जिंग प्लेयर्सला अंदाजे पंचवीस लाख रुपये मिळतात याचा एकत्रित विचार केला तर रोहित आणि विराट यांच्या एकत्रित पगाराची रक्कमही या सर्वांपेक्षा जास्त आहे याच सेंट्रल कराराची दुसरी बाजू असते मॅच इथे इथेही दोन्ही बोर्डांमध्ये जमीन आसमानचा फरक दिसतो इंडियन क्रिकेटर्सना जिथे एका टेस्टसाठी पंधरा लाख एका वन डेसाठी सहा लाख आणि एका टी ट्वेंटीसाठी तीन लाख मिळतात तर पाकिस्तानच्या क्रिकेटर्सना एक टेस्ट मॅच खेळून अवघे तीन लाख साठ हजार पदरी पडतात वन डे दोन लाख वीस हजार तर टी ट्वेंटीमध्ये एक लाख साठ हजार रुपये पाकिस्तानी क्रिकेटर कमावत असतात बी सी सी आय इतकी दिलदार आहे की एखाद्या खेळाडूने शतक मारले किंवा पाच विकेट घेतल्या तर त्यालाही तब्बल पाच लाख रुपयांचा बोनस देते पाकिस्तानी क्रिकेट बोर्ड असा विचारही करू शकत नाही मुळात पाकिस्तानी क्रिकेटरपेक्षा भारतातील डोमेस्टिक क्रिकेटर जास्त पैसे कमावतात भारतात एक फर्स्ट क्लास मॅच खेळणाऱ्या क्रिकेटरला चार लाख रुपये मॅच फीस दिली जाते म्हणजेच पाकिस्तानी कॅप्टनपेक्षा जास्त सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये असलेली विषमता इंडियन क्रिकेटर ब्रँडिंग आणि प्रमोशनपासून आणखीनच वाढते त्यात भर घालायची आय पी एल आहेच त्यामुळे पैशाच्या बाबतीत तरी पाकिस्तान क्रिकेटर आणि पाकिस्तान बोर्डाला बी सी सी आयच्या जवळपास येण्यास आणखी बरीच वाट पाहावी लागेल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि नवनवीन क्रिकेट व्हिडिओ पाहण्यासाठी फोर्सच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका